अध्यक्ष लक्षवेधी चार वरती अल्पकालीन चर्चा आपण घेऊया त्याचं सांगतो मी सांगतो रूलिंग देतो आजच्या भेटावरती मी विस्तृत रूलिंग देतो मी देतो याच्यावरती या लक्षवेधीमध्ये मी विचारलं होतं की आता नाना एक मिनिट नाना एकच मिनिट बोलणं झालं की एक चार पाच सहा प्रश्न विचारूया आणि नंतर आपण ते अल्पकालीनला टाकून देऊया ते पण म्हणाले ठीक आहे चार पाच सहा प्रश्न विचारूया आणि नंतर चर्चेला घेऊया असं दोघांमध्ये समझोता झालेला आहे. या संदर्भात शासनाकडनं जे निवेदन केलं गेलं किंवा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ह्याच्यावरती त्यांना विस्तृत उत्तर द्यायचं आहे. आपण अशी विनंती केली की लक्षवेधी आजच्या ऑर्डर ऑफ द डे मध्ये असल्यामुळे आम्हाला काही प्रश्न विचारण्याची संधी द्यावी तर यावरती मला सगळं बघून रुलिंग देऊ देत तुमची पण विनंती कन्सिडर केली जाईल त्यांनी केलेली विनंती पण कन्सिडर केली जाईल ह्याच्यावरती मी रुलिंग देतो. या केसमध्ये रुलिंग देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामध्ये ऑर्डर ऑफ द डे मध्ये जी लक्षवेधी आहे ती माननीय उपमुख्यमंत्री परत येतील त्यावेळी घ्यावी आणि अल्पकालीन चर्चा तो प्रश्न महत्वाचा असल्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांचा आणि मुलींचा बेपत्ता होण्याचा प्रश्न असल्यामुळे त्यासाठी आपण अल्पकालीन चर्चा करू कारण तो संवेदनशील विषय आहे म्हणून असा विषय झालेला आहे. त्यामुळे ते ज्यावेळी उपमुख्यमंत्री परत येतील त्यावेळी याची चर्चा फार वेळ घेत नाही आम्ही एक सात आठ प्रश्न करून आपण अल्पकालीन चर्चेला पुढे जाऊ. पुढे नाना अध्यक्ष महाराज या लक्षवेधीमध्ये उत्तरात म्हटलंय की 1 जून ते 18 जुलै पर्यंत 77% पाऊस झालाय. खरं म्हणजे मराठवाड्यातल्या अन्य जिल्ह्यात अधिक पाऊस झाला असेल परंतु संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः संभाजीनगर तालुका पैठण तालुका वैजापूर गंगापूर हे जे आवर्षण प्रवण क्षेत्र आहे या आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये आज 50% त्यापेक्षाही कमी पाऊस झाला. परंतु जो काही पाऊस झाला तो पिकाच्या उपयोगाचा नाही झाडाखाली देखील कोरडं असतं आणि अशा पावसावर हे पिकात कसे बसे तरी पेरणी झाली पण त्याची वाढ झाली नाही आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती चिंताजनक आहे. आता पुढे पाऊस अधिक आला तर कदाचित हे पिकं येऊ शकतील आपण वाट पाहू. पण मला आपल्याला प्रश्न विचारायचा की हे आवर्षण प्रवण क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाणी जे वाहून जातं त्याच्यामध्ये जलयुक्त शिवारातून सगळं पाणी 100% पाणी अडवण्याची काही योजना आपण या माध्यमातून करणार आहात का एक प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की मराठवाड्यासाठी आपण अनेक वेळाला जाहीर केलं की आपला जरी विषय नसला तरी शेतीसंबंधी विषय आहे दुष्काळाचा संबंधी विषय आहे की नाशिक जिल्ह्यातलं पश्चिम वाहिन्याकडे जाणारं पाणी हे पूर्ववाहिनी करावं आणि त्यातून मग मराठवाड्याचा दुष्काळामध्ये जो जे तालुके आहेत त्या तालुक्याला पाणी द्यावं हे आपण अनेक वर्ष सांगतोय. आताही आपल्याला जलसंधारण मंत्र्यांनी सांगितलंय परंतु त्याच्यासाठी सुद्धा लवकरात लवकर आपण त्या व्यवस्था पूर्ण केल्या पाहिजे हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न असा आहे की जायकवाडीमध्ये 55-60% पाणी साठा आहे
परंतु तो पिण्याच्या पाण्यासाठी लागेल म्हणून कलेक्टरनी संभाजीनगर जिल्ह्याच्या कलेक्टरनी जाहीर केलं की आता शेतीला पाणी सोडता येणार नाही. जर शेतीला पाणी सोडलं नाही आणि जर या आहे ते पीक विशेषतः तिथं ऊस पट्टा आहे लोकांनी त्याच्यावर काही पेरण्या केलेल्या आहे त्यामुळे जर आपल्याला पिण्यासाठी पाणी तर राखीव असलं पाहिजे पण जो डेड स्टॉक असतो तो देखील पिण्याला पुरेसा आहे पिण्याच्या पाण्याला त्या शेतीचं पाणी कमी करू नये असा माझा एक प्रश्न आहे आणि तो कमी करू नये याचं आपण माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं एवढीच विनंती. अध्यक्ष महाराज आदरणीय हरिभाऊ नाना बागडे साहेबांनी ही अतिशय महत्वाची मराठवाड्याच्या आताच्या पीक पाणी आणि पावसासंदर्भामधली लक्षवेधी लावली आहे. अध्यक्ष महाराज त्यांनी या लक्षवेधीच्या माध्यमातून पहिला स्पेसिफिक प्रश्न विचारला की ज्या मराठवाड्यातील त्यातले त्यात संभाजीनगर गंगापूर आणि इतर काही तालुक्यांची बाबतीत त्यांनी उल्लेख केला आणि सांगितलं की आता हे आवर्षण प्रवण क्षेत्र झालेलं आहे आणि या अशा आवर्षण प्रवण क्षेत्राच्या संदर्भामध्ये वेगळ्या उपाययोजना काही करता येतील. तर अध्यक्ष महाराज आदरणीय नानांना मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आणि सदनाला सुद्धा आणि मराठवाड्यातील या ठिकाणी जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की या मागच्या अर्थसंकल्पामध्येच जलयुक्त शिवार योजना टप्पा 2 मंजूर करण्यात आलेला आहे आणि 5000 गावं या महाराष्ट्रातली जलयुक्त शिवारामध्ये या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. अध्यक्ष महाराज त्यामध्ये नक्कीच या आवर्षण प्रवण क्षेत्रामधल्या तालुक्यांचा विचार या ठिकाणी केला जाईल. मुद्दा क्रमांक 2 आहे अध्यक्ष महाराज ते दोन्ही मुद्दा क्रमांक प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 लक्षवेधीचा हा कृषी विभागाशी संबंधित नाही आहे पण तरी सुद्धा अध्यक्ष महाराज सामूहिक जिम्मेदारी म्हणून या ठिकाणी जो दुसरा त्यांनी प्रश्न उपस्थित केला मराठवाड्यातील 162 EM जे मराठवाड्याचं जायकवाडीचं तुटीचं खोरं आहे त्या तुटीच्या खोऱ्यामध्ये नारपारचं पाणी या ठिकाणी आणण्याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज हे सरकारने मंत्रिमंडळाच्या या एका बैठकीमध्ये स्पष्टपणाने सांगितलंय की नारपारचं हे पाणी नाशिकला आणि नाशिकहून त्या ठिकाणी मराठवाड्यातल्या सर्व तलावामध्ये इन पाईप आणण्याच्या संदर्भातली एक फार महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी करण्याच्या संदर्भात राज्याची मानस आहे आणि त्या बाबतीमध्ये लवकरच निर्णय सुद्धा होणार आहे आणि त्यामुळं मराठवाड्यातल्या 162 TMC पाण्याचा तुटीच्या खोऱ्यामध्ये जास्तीत जास्त ही तूट भरून निघेल आणि जवळजवळ 100 TMC पाणी त्यातून मिळेल. हा भलेही दीर्घकालीन योजना चालेल पण मराठवाड्याच्या पाण्याची अडचण फार मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महाराज यात दुरुस्त होणार आहे. अध्यक्ष महाराज पाण्याची पावसाची परिस्थिती या लक्षवेधीमध्ये मराठवाड्याची या ठिकाणी सांगितली आणि त्यामुळं आज शेतकरी अडचणीत येत आहे आणि शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी पेरणी केली आहे कमी पावसात पेरणी केली आहे त्यामुळं त्या पिकावर किती परिणाम होणार आहे त्यानंतर पावसाने उघाड घेतला आहे पण अध्यक्ष महाराज कालपासून नक्कीच मराठवाड्यामध्ये सुद्धा सर्वदूर बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. जिथं पेरण्या झाल्या नाही तिथं सुद्धा पेरण्या या ठिकाणी आता चालू झाल्यात आणि स्वाभाविक आहे की अध्यक्ष महाराज मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त ही लागवड सोयाबीनची आणि कापसाची आहे त्यामुळे 31 जुलैपर्यंत पेरण्या करण्याची परिस्थिती आपल्यासमोर आहे. पाऊस या काळामध्ये जर झाला तर 31 जुलैपर्यंत जवळजवळ पेरण्या होतील. अध्यक्ष महाराज जवळ आज राज्यात पावसाची सरासरी 79% आहे मराठवाड्यामध्ये सरासरी आज पाऊस फक्त 41% आहे त्यामुळं जवळजवळ संबंध राज्यामध्ये 142 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी झालेली आहे आणि 18/7 म्हणजे कालपर्यंत 104 लाख हेक्टर म्हणजे जवळजवळ 142 लाख हेक्टर आपण जी मागच्या वर्षी गृहीत धरले होते त्याच्यापैकी 104 लाख हेक्टरवरती पेरणी झालेली आहे 74% पेरणी झालेली आहे. अध्यक्ष महाराज जर असाच पाऊस हा 27 जुलैपर्यंत दाखवला गेलेला आहे एकूण अंदाज हवामान खात्याने तसा जर झाला तर नक्कीच कुठल्याही
पेरलेल्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि अध्यक्ष महाराज ज्या ठिकाणी पेरणी झाली नाही किंवा पेरणी होणार नाही किंवा ज्या ठिकाणी मूग लावला गेलेला आहे ज्या ठिकाणी उडीद लावल्या गेलेला आहे जे अतिशय लवकर लावावं लागतं आणि नेमकं त्या दरम्यान पाऊस नव्हता असं मूग आणि उडीदचं क्षेत्र कमी झालेलं नक्कीच या ठिकाणी दिसतंय अध्यक्ष महाराज. त्यामुळं या सर्व विद्यापीठाला कृषी विद्यापीठाला महाराष्ट्रातल्या त्या बाबतीतलं एक नवीन बियाणं ज्याच्यामुळं कमी पावसातही त्याची क्षमता जास्त असावी पाणी कमी लागलं तरी त्याचं उत्पन्न जास्त असावं अशा पद्धतीचे सुद्धा अध्यक्ष महाराज या ठिकाणी निर्देश दिले गेलेले आहेत. सन्माननीय अशोक चव्हाण साहेब. अध्यक्ष महाराज